आमची मागणी अशी आहे की आमच्या शेतकऱ्यांना ताबडतोब डिसेंबर एंडिंग पर्यंत त्यांच्या शेतीचा मोबदला मिळाला पाहिजे, योग्य मोबदला मिळाला पाहिजे आणि त्यांच्या वारसांना नोकऱ्या दिल्या पाहिजे. टाळाटाळीचे धोरण WCLने अवलंबू नये ही प्रमुख मागणीसह अनेक मागण्या आहे ज्यासाठी ज्या शेतकऱ्यांमध्ये शेतात ज्याच्या शेतात विहीर आहे आणि त्याचे त्यांनी बाकीचे शेती काही आर्थिक अडचणीमुळे विकली त्या विकले ज्यांनी शेती घेतली त्याच्या सिंचरमध्ये आहे आणि जो मालक मूळ मालक आहे त्याला असिंचित दाखवण्यात आलं आहे. आमच्या मागण्या त्यांनी या याच्यापर्यंत लवकरात लवकर पूर्ण केल्या नाही तर आम्ही टप्प्याटप्प्याने आपलं आंदोलन तीव्र करणार आहे. यानंतर आम्ही चारही गावातील शेतकरी जे आहे ते सामूहिक मुंडन करणार आहे. त्यानंतर आम्ही रस्ता महिन्याच्या अधिवेशनामध्ये सुद्धा आम्हाला साखळी उपोषणाची आमची भूमिका आहे. आंदोलन त्यानंतर आम्ही जे आहे आमर उपोषण आत्मदहन असं जे टप्प्याटप्प्याने आंदोलन तीव्र करणार आहे. जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आमचा हा लढा सतत सुरू राहील. आमचा हा हक्काचा लढा आहे. आम्हाला कोणाला भीक नको, शासनाकडून भीक नको किंवा WCLचे भीक नाही करत मागत आहे आम्ही. आमच्या हक्काच्या शेतीचा मोबदला स्थानिक आमदारांना याबद्दल माहिती आहे, त्यांच्याकडेही निवेदन दिलं होतं, आम्ही त्यांच्याकडेही गेलो होतो आणि त्यांच्याकडे जाऊन आम्ही विनंती केली की साहेब आमच्या गोरगरिबाच्या शेतकऱ्यांचा प्रश्न तुम्ही निकाली काढा, पुढाकार घ्या अशी त्यांना आम्ही विनंती केलेली आहे. आमदार आमच्या क्षेत्राचे आमदार आहे आणि माजी मंत्री सुनील केदार.